नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र TET परीक्षेविषयी काही माहिती मिळणार आहे। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राइब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट विषयीचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील। महाराष्ट्र TET 2022, महाराष्ट्र TET म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2022, दरवर्षी ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेतली जाते। ही राज्यस्तरीय परीक्षा आहे। ज्या उमेदवारांना अध्यापनात करिअर करायचे आहे ते महाराष्ट्र TET साठी अर्ज करू शकतात। परीक्षा दोन भागात, एक प्राथमिक स्तर इयत्ता पहिली ते पाचवी आणि दुसरा उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सहावी ते आठवी साठी होईल। उमेदवार फक्त एका परीक्षेसाठी अर्ज करू शकतो किंवा त्यांच्या आवडीनुसार दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करू शकतो। परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असेल। अधिक माहितीसाठी उमेदवार खालील तपशील बघू शकतात। तर काय आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया? इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत? उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। वयाचे निकष उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असावे। शैक्षणिक पात्रता दोन भागात विभागली आहे। प्राथमिक स्तरासाठी इयत्ता पहिली ते पाचवी उमेदवारांनी किमान 60% गुणांसह 10+2 म्हणजे 12वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि प्राथमिक शिक्षणातील 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा 4 वर्षाचा प्राथमिक शिक्षण, 2 वर्षाचा डिप्लोमा शिक्षणात विशेष शिक्षण किंवा उमेदवाराने किमान 45% गुणासह 12वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि प्राथमिक शिक्षणातील 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा 2 सोबत बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे। प्राथमिक शिक्षणातील वर्षाचा डिप्लोमा देखील अर्ज करू शकतो। उच्च प्राथमिक स्तरासाठी इयत्ता 6वी ते 8वी जे उमेदवार किमान 60% गुणासह 10+2 म्हणजे 12वी परीक्षा उत्तीर्ण करतात आणि 4 वर्षे BSc NCT नियमानुसार ॲड पदवी पात्र आहे किंवा 1 वर्षाच्या BEd किंवा BEdसह किमान 50% गुण असलेले पदवीधर उमेदवार देखील अर्ज करू शकतात किंवा 45% गुणासह बॅचलर पदवी आणि 1 वर्षाची BEd पात्र देखील अर्ज करू शकता। सीट मॅट्रिक्समध्ये लाभ मिळवण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास असणे आवश्यक आहे।